आज की न्यूज में आपका स्वागत है। आप देख रहे हैं आज की न्यूज। आज दिनांक 9 सितंबर 2018 को नांदेड़ जिला तहसील किनवट के गोकुंदा स्थित रेस्ट हाउस पर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी की ओर से एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया था। कैकाड़ी समाज के नांदेड़ जिला अध्यक्ष राजू माने तथा रक्षित सरदार जिला उपाध्यक्ष ने इस महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया था। कैकाड़ी समाज को उद्बोधन करते समय रक्षित सरदार ने कहा कि कैकाड़ी समाज एक मूल निवासी समाज है। यह द्रविड़ियन समाज है। मूल रूप से यह समाज तमिलनाडु से आंध्र प्रदेश, महाराष्ट्र और कर्नाटक में यह समाज का विस्तार हुआ। आप शासक थे, शासक बनो की बात रखी। तालुका महासचिव माननीय जाधव सर ने नियोजनबद्ध काम करते हुए हमें आगे बढ़ना चाहिए, तब लोग भी हमारे और शासक भी हम ही होंगे, यह बात कही। तालुका अध्यक्ष प्राध्यापक आनंद सरतापे सर ने अपनी बात को रखते हुए कहा कि आज हमारे अल्पजन समाज को बहुजन समाज में परिवर्तित करके हमें सत्ता हाथ में लेनी चाहिए, इस तरह से बात रखी। इस प्रोग्राम में कैकाड़ी समाज के युवा भारी मात्राओं में शामिल होकर प्रोग्राम को सफल बनाया। इस प्रोग्राम में माननीय अतीब भाई डायरेक्टर नांदेड़ जिला के मशहूर और नांदेड़ जिला के मशहूर म्यूजिक डायरेक्टर रिहान खान उपस्थित थे। प्रोड्यूसर नसीर तगाले सर, प्राध्यापक आनंद सरतापे सर, तालुका अध्यक्ष किनवट माननीय प्राध्यापक जाधव सर, तालुका महासचिव किनवट राजू माने, माननीय शेख इस्राइल कामगार संघटना किनवट माहूर, तालुका अध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित थे। बड़े हर्षोल्लास के साथ प्रोग्राम का समापन हुआ। बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी याबद्दल आता बऱ्याच जणांना जास्त लोकांना इथं माहीत नसेल किंवा नवीन कार्यकर्ते सगळ्यात महत्त्वाचं आपण इथं पहिल्यांदा यासाठी जमा झालो की आपले जे भाऊ आहेत राजू माने यांना आपल्या इथं कैकाडी समाजाचं जिल्हाध्यक्ष पद आपल्याला भेटलेलं आहे आणि आपल्याकडून त्यांचं स्वागत आपल्या नेत्यांनी केलं, सगळ्यांनी केलं, पण आपण सर्व मिळून त्यांचं स्वागत आपल्या समाजातर्फे आपण केलंच नाही। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आपण एक काम करूया, त्यांचं स्वागत करून घेऊया जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल। सर्वच आघाड्यावर त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनही किनवट या ठिकाणी स्थानिक लेवलला एक संघटन मजबूत व्हावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलेलं आहे की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात बनायचं आहे। आता शासनकर्ती जमात बनायचं आहे, पूर्वीच्या काळामध्ये राणीच्या पोटामधून राजा जन्मत होता, आता तसं राहिलेलं नाही। बाबासाहेबांनी सगळ्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मतदानाच्या हक्कामधून आपण सर्वसामान्य माणसं ठरवू शकतो की तिथं राजा कोणता झाला पाहिजे। मग आता राणीच्या पोटामधून राजा जन्मायच्या ऐवजी त्या ठिकाणी मतदानाच्या पेटीमधून राजाची निर्मिती होत आहे आणि म्हणून असा देशातला राजा कोणता व्हावा हे आपल्या हातामध्ये आहे, सर्वसामान्याच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिल्लीचं राजकारण जर जिंकायचं असेल तर सूक्ष्म पातळीवर गाव पातळीपासून त्या ठिकाणी सुरुवात करावी लागेल, संघटन करावी लागेल, एकी करावी लागेल, विचार करावा लागेल, समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, काय चालू आहे। आपण पाहतो की देशामध्ये सगळीकडे अराजकता चालू आहे, अगदी सगळीकडे असहिष्णुतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। या देशातील चारही दिशाचे उलटे वाहतात वारे, या देशातील चारही दिशाचे उलटे वाहतात वारे आणि असहिष्णुतेच्या ज्वालामध्ये होरपळतातच सारे। ह्या सगळ्या ज्वाला, ह्या सगळा अग्नी जिकडे तिकडे भडकलेला आहे, मग त्याच्यामध्ये बहुजनांच्या विरुद्ध त्या ठिकाणी निर्णय घेणे, त्यांच्या हिताची निर्णय न घेणे एक सगळ्यात मोठा आणि ज्वलंत प्रश्न। तुमचे आमचे मुलं शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुलाने सक्षमपणाने शिक्षण घ्यावं म्हणून त्या ठिकाणी स्कॉलरशिपची व्यवस्था केलेली आहे, ती स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही आहे, दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष वेटिंग करावी लागते आहे। त्या ठिकाणी महा डीबीटी काढलं जातं, ई सेवा काढली जातं, त्याच्यामध्ये काही बिघाड करून ठेवली जाते आणि ते वर्ष त्या ठिकाणी वाया जातं। म्हणून आपल्या पोरांना खऱ्या अर्थाने ती स्कॉलरशिप त्यांच्या पदरामध्ये पडत नाही, किंबहुना
शिक्षकापासून शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित करण्याचं काम एका अर्थानं या ठिकाणी शासनाकडून त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न आपण त्या ठिकाणी पक्षांच्या हातामध्ये देऊन या तमाम देशातल्या सर्व जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पुढे नेता येतील लयाला आणता येतील. आता किनवट सारखा हा जो परिसर आहे खरं जर म्हटलं तर राजकारणाचं फार मोठं गाव आहे परिसर आहे. त्या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता माझ्यापुढे जे बसलेले सगळे बांधव या ठिकाणी नवीन नवीन चेहरे दिसले आहे दिसत आहेत. खरं जर म्हटलं तर तुम्ही गोंधळून गेलेले आहात की बाबा हे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी कसं इन्वॉल्व व्हावं काय व्हावं शेंडे चंद्रकांत शेंडेनं या ठिकाणी पक्षाची धारणा या ठिकाणी सांगितलेली आहे त्याची ताकदसुद्धा सांगितलेली आहे की आपल्याला जर पुढे निवडून यायचं असेल तर एक मजबूत संघटन आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल. कारण खऱ्या अर्थाने बाबासाहेबाच्या स्वप्नातला भारत जर त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे संघटनं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की बौद्ध समाजामध्ये 2 ते 2500 संघटना आहेत 2-2500 संघटना आहेत. प्रत्येक समाजामध्ये वेगळ्या पद्धतीच्या संघटना आहेत परंतु ह्या संघटना त्या ठिकाणी काय करतात आपले आपलं पोटं भरण्याचं त्या ठिकाणी काम करतात. जनतेचे प्रश्न काय आहेत सर्वसामान्याचे प्रश्न काय आहेत बहुजनांचे प्रश्न काय आहेत या प्रश्नाकडे कानाडोळा करून औचित्य साधून त्या ठिकाणी वेळप्रसंगी अर्थार्जन त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी विकले गेलेले माणसं आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. म्हणून समाजाचा जो विकास आहे तो विकास त्या ठिकाणी दुर्लक्षित झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून बाबासाहेबांचे उपकार या संपूर्ण बहुजन समाजावर अनंत प्रकारचे आहेत. कारण आपण पाहतो की या भारतीय समाजाच्या क्षितिजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या क्रांतीसूर्याचा उदय झाला नसता तर पिढ्यानपिढ्या अंधारात खितपत पडलेल्या बहुजनांच्या जीवनामध्ये प्रकाशाची किरणं आजही डोकावली नसती. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही सगळेच या ठिकाणी आजही नाकारू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे स्वप्न साकार करायचं असेल तर अशा पद्धतीचा जर पक्ष असेल तर याच्यातली जे सर्वजित बनसोड आहे सुरेश माने साहेब आहेत त्यांची जी मोठी मोठी लेवलची मोठी मोठी टीम आहे त्याच्यात वकील डॉक्टर मोठे मोठे माणसं आहेत या पक्षामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. आणि म्हणून त्या त्या पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीचे कामं त्या ठिकाणी करतात. रक्षित सरदार आता हे तुम्हाला या ठिकाणी हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत हे माणसं तुमच्यापर्यंत पोहोचलेले मी तरी त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही कारण आम्ही नोकरीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्हाला तेवढासा वेळ देता येत नाही. परंतु आम्ही अंतुर सगळ्या गोष्टीचं संघटन त्या ठिकाणी करतो आहोत. परंतु हे पोरं तुमच्यापर्यंत आलेत तुमच्या माइंडमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ही भावना संकल्पना व्यक्त केली आणि तुम्हाला इथपर्यंत आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं तर इथून आपल्याला जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे एका एका माणसाने 10-10 माणसं जर निश्चितपणाने जर जोडले तर फार मोठा त्या ठिकाणी वृक्ष होऊ शकतो. आणि या देशातली कुठलीही ताकद जरी असेल तर त्या ताकदीला नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा जो पक्ष मला वाटलं या ठिकाणी नांदेडचे लोक आलेले असतील तर ही आपली कार्यकारिणीचा हा भाग आहे. या ठिकाणी पक्षाची जबाबदारी काही आपल्या बांधवावर इस्राईल खानवर या ठिकाणी दिलेली आहे अजूनही काही आपले बांधव आहेत त्यांनाही पक्षाची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने एक पुढं एक पाऊल टाकून आपणही एक नेतृत्व करू शकतो. आपल्यातही एक हिंमत आहे आपल्यातही राजकारण आहे. राजकारण काय मोठ्या मोठ्या माणसांनाच करायचं का त्यांच्या पत्रवळ्या उचलणं बंद करायचं आहे आता आपल्याला आहे की नाही त्यांचे चहापाणी पिणं बंद करायचं आहे. आणि अजिबात त्या ठिकाणी निवडणूक आल्याच्या नंतर जे काही आमिष त्या ठिकाणी दिले जातात संपूर्ण त्या ठिकाणी 500 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये बाटलीमध्ये आणि मटणाच्या तुकड्यामध्ये त्या ठिकाणी आपलं वोट त्या ठिकाणी आपण विकून टाकतो स्वाभिमान त्या ठिकाणी गहाण ठेवतो. ते 500 रुपये आपण घेतले त्यावेळेला 5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागते. तो काय काय सत्यानाश आपला करतो त्याचं काही सांगता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं अशा आमिषाला न बळी पडता स्वार्थ निस्वार्थीपणे आपल्या समाजासाठी आपल्या माणसासाठी आपल्या गल्लीसाठी चांगलं काम कसं करता येईल आणि चांगला विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आपलं एक स्वतःचं का संघटन असू नये. आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारचं स्टेज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ही प्रत्येकाला नवयुवकांना माझं आव्हान आहे की तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे त्या संधीचं आपण सोनं करावं आणि खऱ्या अर्थाने अगदी तन मन धनाने या पक्षामध्ये इन्व्हॉल्व व्हावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कसं होईल आणि हे वाढवण्याचं काम कोणाला करायचं आहे आपण बसलेल्या सर्व या मंडळींना करायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगतो की फक्त आज आपण बसल्यापुरतं एवढं मर्यादित झालो आणि इथून गेल्यानंतर या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आपण विसरून जाऊ हे अजिबात मनात ठेवू नका. कारण एखादा पक्ष वाढतो कशामुळे माणसामुळे वाढतो. जेवढे आपली जेवढी आपली मेजॉरिटी जास्त राहील तेवढं आपल्या पक्षाला बळ मिळेल.
आणि आपला पक्ष काही तेवढा साधा सुद्धा पक्ष नाही, आपला पक्ष खूप मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचे लोक आजपर्यंत मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले आहेत। म्हणून आता या पक्षामध्ये खरोखर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आपण समजू, आणि तुम्ही आम्ही सर्व मिळून ज्या ज्या काही इथून होणाऱ्या निवडणुका आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, या सर्व निवडणुकांवर आपला उमेदवार कसा आपल्याला चांगला मिळेल आणि ही निवडणूक आपल्याला कशी चांगल्या पद्धतीने रंगवता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। आता जगामध्ये पैसेवाले लोक भरपूर आहे, पण पैसा म्हणजे निवडणूक होऊ शकते का? होऊ शकत नाही। आपल्याला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर माणसं जोडावी लागतील आणि माणसं जोडण्याचं काम हे तुम्हा आम्हाला सर्वांना करायचं आहे। म्हणून शेंडे सर सुद्धा आपल्याला वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य करत राहतात। माझे मित्र सत्तापे सर आहेत, राजू आहे आणि हे सर्व बसलेली आपली मित्रमंडळी आहे। आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पक्ष कसा वाढवता येईल, कारण किनवट तालुक्यामध्ये आपला पक्ष थोडासा तेवढा विस्तारित नाही, बरोबर आहे। वरच्या लेवलवर पक्षाची पकड मोठी आहे, पण आपल्यासारख्या ग्रामीण भागातून किनवटसारख्या ठिकाणातून जर आपल्या पक्षाला आपल्याला जर भवितव्य मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना आता एका माणसामागे 10 माणसं जोडण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे। आणि येणाऱ्या ज्या ज्या काही निवडणुका आहे त्या निवडणुकांवर डोळा ठेवून आपल्याला काम करायचं आहे।